आजची सर्वात मोठी बातमी हात येत आहे जुन्नरच्या येडगाव खानेवाडी येथील धनगर वाड्यावर बिबट्याने हल्ला केलाय. हल्ला करत बिबट्याने 4 महिन्यांची मुलगी पळवून नेली आहे. या हल्ल्यात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कल्याणी सुखदेव झेटे असं मृत मुलीचं नाव आहे. रामदास भिकाजी भोर यांच्या शेतात त्या मुलीचा मृतदेह सापडलाय. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे फोन लाईन वरून जोडले गेलेत. काय सांगाल साईदीप? रश्मी, जुन्नर तालुका म्हटलं की अनेक दिवसापासून या ठिकाणी बिबट्यांचा वावर आहे आणि जुन्नर तालुक्यामध्ये प्रामुख्याने ऊसाचं जे क्षेत्र आहे ते जास्त आहे. मागील काही दिवसापूर्वी आंबेगाव तालुक्यामध्ये एकाच जागेवरती 3 बिबट्यांना जेरबंद करण्यात आलं होतं आणि 3 बिबट्यांना जेरबंद केल्याच्या नंतर ती घटना ताजी असतानाच आज येडगाव या ठिकाणी पहाटेच्या सुमारास एक 4 वर्षाच्या मुलीवरती बिबट्याने हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये त्या मुलीचा मृत्यू झालेला आहे. एकंदरीत पाहिलं की ही घटना मोठी असून या ठिकाणी जे परिसरातील ग्रामस्थ आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भयभीत झालेले आहे. आता सध्या वन विभागाची टीम आहे ती त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत. ग्रामस्थांचा देखील त्या ठिकाणी मोठा संताप आहे कारण वेळोवेळी अशा घटना ह्या नित्याच्याच त्या ठिकाणी झालेल्या आहेत. त्याबाबत वन विभाग उपाययोजना करण्यासाठी कुठेतरी उदासीन दिसल्याचे या ठिकाणी ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. आता वन विभाग या घटनेकडे कशा पद्धतीने पाहत आणि या ठिकाणचे जे बिबटे आहेत ते जेरबंद करण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करतात हे या निमित्तानं पाहावे लागेल. रश्मी, धन्यवाद साईदीप दिलेल्या माहितीबद्दल. तर जुन्नरच्या येडगाव खानेवाडी येथील धनगर वाड्यावर बिबट्याने हल्ला केला आणि हल्ला करत बिबट्याने 4 महिन्यांची चिमुकली पळवून नेली आहे.